मार्गशीर्ष दुर्गाष्टमीला पलभाऊंचा श्री तेजस्वी महाराज जन्मोत्सव सोहळा अगदी थाटामाटात व दिमाखात लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत असतो। मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे हा जन्मोत्सव सोहळा शासन नियमानुसार विधिवत पूजा करून पार पाडण्यात आलाय। भागवत सप्ताहामध्ये भागवत कथा हरिभक्त पारायण प्रकाश महाराज मगर यांच्या अमृततुल्य वाणीतून श्रोत्यांनी श्रवण केलं। भाविकांनी कुठल्याही प्रकारची गर्दी न करता मोठ्या श्रद्धेने घरूनच जन्मोत्सव साजरा करा असे आवाहन संस्थेनं केलं होतं। जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त वरुडी येथे येऊन साक्षात परब्रह्म गजानन महाराज रूपी श्री तेजस्वी अवलयांचे दर्शन घेत असतात। परंतु यावर्षी कोरोनाचे सावट सर्वत्र पसरलेले असताना सावधगिरी म्हणून भाविकांच्या श्रद्धेपोटी तब्बल 450 अधिक गावांमध्ये घरोघरी प्रसाद रूपी लाडूचे वाटप करण्यात आले। घरपोच प्रसाद देणारे महाराष्ट्रातील पहिलेच देवस्थान म्हणजे श्री तेजस्वी महाराज संस्थान हे ठरले। या सर्व कार्यासाठी संस्थानाचे अध्यक्ष पदाधिकारी मंडळी स्वयंसेवक तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त यांनी मेहनत घेतली। परमहंस तेजस्वी महाराजची जय आपल्या आमच्या संस्थानमध्ये दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो। 1.5 ते 2 लाख भाविक राहतात, त्याप्रमाणे प्रसाद वाटप होल्या जातो बुंदी पुरी भाजीचा। पण यावर्षी COVID-19 संकटामुळं आपण हा शासनाचे नियम पाळून इथं फक्त बुंदीचा प्रसाद तयार करून प्रत्येक गावोगावी पाठविला आणि प्रत्येक गावातल्या लोकांना त्यांच्या गावामध्येच उत्सव साजरा करण्यास सांगितलं। पूर्ण गावात जवळपास 250 गावामध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला। हा उत्सव साजरा करून सगळ्यांनी आपला आनंद व्यक्त तिथं केला। संस्थानमध्ये सगळे शासनाचे नियम पाळून प्रसादाचा कडेकोट 250 गावामध्ये वाटप करण्यात आला। आणि यावर्षी आम्ही इथं यात्रा भरू दिली नाही, इथं कोणाला येऊ दिलंसुद्धा नाही, कारण बाबा हयात असल्यामुळं आम्ही कोणालाच इथं आतमध्ये प्रवेश दिला नाही। सर्व प्रसाद गावोगावी वाटून सगळ्यांना आनंद तिथं साजरा करायचा सांगितला, त्यामुळे यावर्षी इथं हा सगळा सुखसुकाट दिसतो। नाही तर 2019 इथं 1.5 ते 2 लाख पब्लिक होती, 150 ते 250 गावाची पुडी क्विंटलची पुडी 125 क्विंटलचा भाजी लाडूचा प्रसाद हा वाटप केला जातो। तो यावर्षी बुंदीच्या रूपानं प्रत्येक गावामध्ये 125 ते 150 ग्रामचे पाकिट वाटून हा उत्सव साजरा करण्यात आला। परमहंस तेजस्वी महाराज की जय। प्रतिनिधी रवींद्र सुरशे सह आधार न्यूज मेहकर बुलढाणा। ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।